काय पेपर वाचत बसलात? लग्न किती जवळ आले? लग्नाची तयारी करायची का पेपर वाचत बसले? चहा पाहिजे का? चहा पाहिजे ना तनिष्का. आज तुझं लग्न आलंय म्हणे लिही आता. मग आता तू आज तुझी आठवण येणार का नाही तुला? आपण जात जाऊ तिकडे, लगेच जायचं. मयूरच्या लग्नासाठी जो आहे 25 जून साठी ती त्याची एंट्री ही आहे. ती वेलकम ह्याप्रमाणे सांगतायत. वेलकमचं नंतर ह्या गेटला पाहुण्याची एंट्री राहील. इथून नवरदेव येईल, बाकीचं त्याच्याबरोबर बाकीचे तेल आपले ह्या बाजूला राहतील. फर्स्ट ऑफ ऑल मला सांगायची इच्छा आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मयूचं आणि माझं लव मॅरेज नाही आहे. नॉट इवन लव अरेंज मॅरेज, इट इज कम्प्लिटली अरेंज मॅरेज. आम्ही मे 2018 फर्स्ट टाईम मी तिची प्रोफाईल बघितली होती. त्यानंतर आम्ही एकमेकांशी बोललो आणि एकमेकांच्या हळूहळू प्रेमात पडत गेलो. आमच्या घरच्यांनी, दोस्त आणि आमच्या मित्रपरिवारांनी सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट दिल्यामुळे ह्या लग्नाच्या दिवसाची वाट पाहत मला तिचं नकळत बालपण आठवत आहे. हात लागी लागी नाही धूप, हे आज लागी लागी नाही धूप, के दिखे धूली साफ मन की चदरिया, बिना दाग सारी डगरिया, दसों दिशा आज समरिया, लिए नया रूप आज लागी लागी नहीं धूप. मम्मी मला काही नको, तू म्हणाल त्याच्या बरोबर मी लग्न करते, फक्त माझं शिक्षण पूर्ण हो दे, जसं पप्पा म्हणील तसंच मी करणार. सारखं तिचं हेच चालू असायचं. लहानपणापासूनचा तिचा जो स्वभाव होता तो एकदम असा निखळ स्वभाव होता पहिल्यापासूनच. कधीच तिच्यामध्ये म्हणजे मी एक बहीण म्हणून, एक मैत्रीण म्हणून, एक स्वतःची एकदम जिवलग म्हणून तिच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर केली. मी आजपर्यंत तिच्याकडून काहीच न बोललो. सुद्धा तिच्या जिद्दी पुढं सलाम केला आणि आज तेवढी कृतोत्पन्न झाली की त्याचा मला अभिमान गर्व एवढा आहे की बस मी सांगू शकत नाही. कॉलेजमधून टॉपर, युनिव्हर्सिटीमधून थर्ड आली. लागी लागी नाही दीदी. दीदी म्हणजे अशी एक माझ्या आयुष्यातली एक व्यक्ती आहे. तिचा नेचर खूप 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 पोलाईट आणि सगळ्यांना सांभाळून नेणारा आहे. अरे सगळे खूप खुश आहेत. सगळे मतलब मॉम डॅड आर ऑन क्लाउड 9. भैया भाभी हॅपी आहेत की त्यांना खूप एन्जॉय करायला मिळणार आहे लग्नात. लगा दू करारे ठुमके, दिला दे हीरे के झुमके, नचना है आज मैं रुकना नहीं, चढ़े आज चाय
मुकना नहीं। मर्द नच दे ते कवारे नच दे, बने ठण सज धज सारे नच दे। बीबी करे तूफानी डांस, बीबी लेंदी नहीं ओ सांस। बीबी मयूरी काले इज लाइक द वन हु अट्रैक्ट्स यू, हु होल्ड्स यू। देखो प्यार का कमाल, मेहंदी का रंग गूढ़ा लाल, वजे खुशियां दी ताल, सोनी दी बदली है चाल। Yes, you like to be the puppet of her. Like, yes, please hold me, please move me. Jaade de jurmana, pocket mein jitna bhi hai sab luta de. Lakho rupayo ke note leke aa. Khel asto na to, bauli cha. So aplyal vaava asa vaatto. Yes, she is right. And I think 3 mahinyanantar he manavas lagel. I am married with the Mrs. Right. Bibi kare tuhani dance, bibi lendi nahi o saans, bibi lagdi de cigarette sab de nu kar. Idea of love, I mean Jayet's idea of love are totally different. आम्ही मोस्ट ऑफ द टॉपिक्सवर आम्ही एकत्र आमचे दोघांचे व्ह्यूज एकत्र सेम पॉईंट्सवर नसतात. आय मीन ही हॅज टोटल डिफरंट कन्सेप्शन्स ऑफ, आय हॅव डिफरंट कन्सेप्शन्स. हवाले है ये जिंदगी मेरी, तेरे उजाले से सब राहें हैं यहाँ। अपने नसीब का मैं बादशाह नहीं, तू मेरी शाम है, तू ही मेरी सुबह। तूने कहा ड्रीम गर्ल ड्रीम गर्ल नव्हती, बट जे पाहिजे होतं ते मिळालं. आय हॅड जशी अपेक्षा केली होती की बायको कशी असावी अशी असावी. मैंने सुन लिया, तूने कहा, मैंने सुन लिया. खूप साऱ्या गोष्टी आपण विचार करत असतो की शे शुड बी लाईक दे, शे शुड बी लाईक दॅट. सगळंच काही एका ह्याच्यात पूर्ण होत नाही. अशी कुठली तरी गोष्ट मिळते की नाही हा ही आहे, ही माझ्या most of the apeksha expectations complete. maine bhi kari kya hai tu sochte mujhko bhi to bata. tune kaha maine the best love is like mother's love, because she doesn't expect anything from you, she just gives to you. that's what we should do when we love someone. Never expect from someone, just give some. Getting butterflies in my tummy when I see that person or think about that person, or getting into a comfort zone with him. जेव्हा मला वाटेल की नाही मी हे नाही करू शकत, बट जस्ट बिकॉज ही इज देअर विथ मी, आय एम डुईंग सच थिंग्स
and the comfort in which I am doing such things, that is love for me. Mayuri Kale is such a lovable person. Anybody can love her. You can ask anyone, not only me, the person who knows her can answer the same thing. I would like to dedicate a song to Jay. That's his favorite song actually. And he mala hai song tapatta pan tachamulas lagla. Spare me with my voice. I'm trying my best. देखा हजारों दफा आपको फिर बेकरारी कैसी है संभाले संभलता नहीं ये दिल कुछ आप में बात ऐसी है लेकर इजाजत बस आपसे सांसें आती जाती बस आप ही आप बाकी है मयूरीची झाली मयू मयू नंतर मया मया नंतर पिल्लू आणि नंतर आता माकड झालेलं आहे त्याचं पूर्ण. आई बाबा खूपच प्रेमळ आहेत. म्हणजे खरं म्हणायचं तर मी त्यांच्याकडूनच शिकलोय की त्या मयुरीला कसं हँडल करावं त्यांना बघूनच. बिकॉज एव्हरीबडी नोज हाऊ टू हँड इट इज रिअली डिफिकल्ट टू हँडल हर, बट त्यांच्या आई बाबांनी इतकं छान तिला हँडल करतात. A long Europe trip. We are planning to go to 4-5 countries. 15 days trip. Yes. Very excited for that. So
नंतर तर नाही माहिती आहे, बट आत्ता ॲट प्रेझेंट फॉर माय वेडिंग ते लोक खूप खुश आहेत, सगळे सगळे फुल फॅमिली, फुल रॉकिंग काळे फॅमिली, एव्हरी वन इज सो हॅपी अँड व्हेरी एक्सायटेड ऑल्सो फॉर द डे. जेव्हा मला आठवतं की आमची भेट झाली होती, आम्ही नुकतेच एक दुसऱ्यांना ओळखत होतो आणि आमचं फोनवर जास्त बोलणं असायचं राधा दन भेटी एन ऑल, आणि तेव्हा मी गेली 10 दिवसाच्या विपश्यनेसाठी. सो 10 दिवस नो कॉन्टॅक्ट, नो फोन, नो SMS, चेहरा बघणं तर तो दूरचीच गोष्ट, फक्त एक दुसऱ्याचे विचार अँड ऑल. असा फेज होता 10 डेजचा ज्याच्यामध्ये आम्ही अजिबातच कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो. बट आय स्टील रिमेंबर, तिथे पोचून मी फोन डिपॉझिट करण्याच्या 1 मिनिट आधीपर्यंत आम्ही बोलत होतो, आणि फक्त व्हॉइस कॉल नाही, आमचं व्हिडिओ कॉलिंग सुरू होतं. अँड द मुमेंट आफ्टर 10 डेज जेव्हा मला फोन मिळाला, फर्स्ट फोन मी मॉम डॅडला केला आणि सेकंड फोन मी करण्याचा आतच तसा मला आला. अँड देन the emotions that poured out, ki yes, I realized ki baba 10 days was so difficult for us to stay away. I don't know tyachyavun jaast divas ami yacha pude kadhi spend karu na bolta kiwa na bagta ichhit. Yeah. Marriage is like declaring the world that yes, we are in love, we will be together forever. Teri hi bani gaungi main, tere ishq da chola pehen ke main tujhe. He is such a lovely person. Ki tyachyasobat lagna hote hat yach vicharane khup khush hote. आणि अल्टिमेटली मी हो बोलते आहे लग्नाला. सो इट्स काइंड ऑफ मिक्स्ड थिंग इन साइड मी मैं नचदी बन ठन बनिया हो मैं नचदी आई एम सो हैप्पी आई एम एक्साइटेड टू स्पेशल डे माझ्या लाइफ मधला. And I'm looking forward to my upcoming life with Jay. I found the best person of this world, and most loving, caring, understanding and jolly person. माझ्या वाईफने खूप एन्जॉय केलं, फुल एन्जॉय केलं लग्न. ढोलवर नाचत होती ती. There are no plans as such अजून तरी, but yeah, we are looking forward for our trip. एक दुसऱ्यांसोबत स्पेशल टाइम स्पेंड करून विल सी, गेट टू नो इच अदर मोर क्लोजली.
एव्हरी डे पे त्याचे मला ऑलमोस्ट 7-8 मेसेजेस एव्हरी डेचे असतील. आणि फोन तर लावणं पॉसिबल नव्हतं बिकॉज फोन स्विच ऑफ होता. पण जेव्हा मी फोन ऑन केला तेव्हा मी बघितलं द मोस्ट द नंबर ऑफ मेसेजेस द हायेस्ट नंबर ऑफ मेसेजेस दॅट आय गॉट वर्क फ्रॉम हिम अँड दॅट मेड मी सो हॅपी. And that made me realize ki yeah, he can't live without me. I know, I'm so sure, and even it is difficult for me to stay away from him for long. For me, he's never Dhananjay. He's always Jay for me. Like, जर कोणी मला धनंजय बोलतो तर मला असं वाटतं की तो एक वेगळा पर्सन आहे कोणीतरी. फॉर मी इट्स ऑलवेज बीन जय आणि जय इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. अतिशय प्रेम केलेलं आहे, त्याच्याहून जास्त प्रेम करायचा मी प्रयत्न करेन. महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांना सांगू इच्छितो की तिला मी कायम खुश ठेवणार, कधीच तिला दुःख पोचवणार नाही आणि मोस्टली ती आज शेवटचं रडेल असं मला वाटतं. त्यामुळे तिच्या तिला पण आणि मला पण आमचं म्हणजे तिची आणि माझी दोघांची इच्छा आहे की आमचं फ्युचर एकदम आरामात छानसं जावं आणि ब्राईट फ्युचर असावं. बस एवढंच बोलायचं. जैसे पंछी अंबर पाए, जैसे नदियां सागर पाए, ऐसे मैंने तुमको पाया. जैसे राधा गिरधर पाए. जावाई सासू सासरे घर घरची फॅमिली तिची एज्युकेटेड फॅमिली मिळाली तिला, तिचं खूप छान झालं. और मुझे भी तेरा होना ही था. तुम हो मैं हूँ और ना कोई.
आई आईंना मी एक खूप जास्त रिस्पेक्टफुल वुमन म्हणून बघते. लाईक मी त्यांना एक आयडल असते माझ्या. द वे शी हॅज कॅरीड हरसेल्फ एवढ्या वर्षांमध्ये, द लेवल शी हॅज रीच्ड अँड द वुमन शी इज, येस आय एम सो प्राऊड ऑफ हर. कहने को जो मेरा मन है अब वो तेरा सिंहासन है. तुझे सासू सासरे पाहुणे यांना पण जी काही जसं काही जन्मोजन्मीचं नातं आहे, आज तसे आमचे त्यांचे संबंध आहे. माणसं ते तसे मानेल त्याचासुद्धा मला अभिमान आहे. असं तिचं जीवन तिचा संसार फुलू दे हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. एवढीच इच्छा आहे की त्यांच्या भावी आयुष्यामध्ये म्हणजे त्यांना कुठल्याच दुःखाला म्हणजे कुठल्याच दुःखाला त्यांनी सामोरे जाऊ नये, त्यांचा त्यांचं आयुष्य सुखसमृद्धीचा व्हावं. लग्न होऊन गेल्यानंतरही आमच्यासोबत अशीच राहा, आमच्यासोबत मिक्स राहा, तिकडंच गेल्यानंतर आम्हाला विसरू नको एवढंच सांगेल. अँड आय विश हॅपी मॅरिड अँड प्रॉस्पेरस जॉयफुल मॅरिड लाईफ टू बोथ ऑफ देम. लव्ह यू बोथ ऑफ यू. आज असं वाटतंय की ती माझ्यापासून लांब जाते, म्हणजे की माझ्या आयुष्यातला एक कोणीतरी एकदम जवळचा व्यक्ती एकदम माझ्यापासून लांब जात आहे असं मला वाटतंय. लव यू जय, लव यू मॉम डॅड, आय लव यू मयू, मिस यू, मिस यू टू बेटा, लव यू माय ब्रदर्स, माय भाभीज, माय होल फॅमिली, माय वुड बी फॅमिली. Everyone who is involved is in this big fat Indian wedding, Mayu wears Jai. Love you all. Thank you.